महाविकास आघाडीमध्ये 5 जागांवरती तिढा सुटताना दिसत नाहीये. 5 पैकी 4 जागा ठाकरे गटाच्या आहेत, तर 1 जागा शरद पवार गटाची आहे. यापुढे सुद्धा मार्ग निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढत करण्याच्या स्थितीत काँग्रेस आहे, आणि तसं झाल्यास दोस्तीत कुस्ती होईल. पाहूया TV9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट. महाविकास आघाडीत 5 जागांवरनं काँग्रेसची अडचण झाली आहे, त्यामुळेच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत 4 ठिकाणी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत 1 ठिकाणी दोस्तीत कुस्ती होण्याची शक्यता आहे. म्हणजेच 5 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीसाठी काँग्रेस तयार असून दिल्लीतल्या हायकमांडमधून ग्रीन सिग्नल मिळाल्याची माहिती आहे. सांगली, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडी या 5 जागांवर काँग्रेसला लढायचंय. सांगलीतनं उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आहे. इथे काँग्रेसकडनं विशाल पाटील संभाव्य उमेदवार आहेत. उत्तर पश्चिम मुंबईतही ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केलाय. इथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तिकर उमेदवार आहेत. काँग्रेसकडनं संजय निरुपम स्पर्धेत आहेत. उत्तर पूर्व मुंबईतनं ठाकरे गटानं संजय दिना पाटलांना उमेदवारी दिली आहे. दक्षिण मध्य मुंबईतनं ठाकरेंचे उमेदवार आहेत अनिल देसाई. इथनं काँग्रेसला वर्षा गायकवाड यांना उमेदवारी द्यायची आहे. भिवंडीची जागा काँग्रेसचीच आहे, मात्र या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं दावा केलाय. इथून काँग्रेसकडनं दयानंद चोरघे इच्छुक असून ते दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडच्या भेटीला गेलेत. त्यामुळे या 5 जागांवर तोडगा निघाला नाही तर मैत्रीपूर्ण लढतीच्या मूडमध्ये काँग्रेस असल्याचं कळतंय. सांगली लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न उद्भवत नाही. विशालची उमेदवारी मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे. पक्षाने त्याला दुजोरा दिलेला आहे आणि एवढंच मी सांगू शकतो. जर तर मला आज चर्चा करायची नाही, आम्हाला खात्री आहे की काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाकडून ही जागा काँग्रेस पक्षाला या ठिकाणी मिळेल, दिली जाईल. आणि त्याचबरोबर शेवटचा पर्याय म्हणून जर काँग्रेस पक्षाकडून आम्ही मैत्रीपूर्ण लढत करायची असेल त्यालाही आम्ही तयार आहोत. त्यांनी जाहीर करू द्या, मग उत्तर प्रदेश, बिहार, बरं का, संपूर्ण महाराष्ट्रात 48 जागा आहेत, त्याच्यावरती पण अशा लढती करायच्या का? मला वाटत नाही. काँग्रेस हा एक मॅच्युअर समंजस राजकीय पक्ष आहे. मैत्रीपूर्ण लढतीत काय होतं सगळ्यांना माहिती आहे. मैत्रीपूर्ण लढत ही आपल्या विरोधकाला मदत करण्यासाठी केली जाते. 31 तारखेला उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी आणि राहुल गांधींसोबत बैठक आहे. त्यानंतर 3 एप्रिलला मुंबई महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद आहे. त्यामध्ये दिल्लीतल्या बैठकीत काँग्रेस 5 जागांचा मुद्दा उपस्थित करणार आहे. मात्र जागा वाटप झालं असून आता पुन्हा चर्चा नाही असं राऊत म्हणाले. शिवशेरिंग हो गया महाराष्ट्र में, क्या बात होगी? कोई डिस्प्यूट नहीं है और कोई अनहैप्पी नहीं है. मैं आपको बोल रहा हूँ और मैं कैमरे के सामने बोल रहा हूँ. रविवारी आम्हाला दिल्लीत पोहोचू द्या, मग पाहू ना. जागांवर चर्चा होणार नाही, परस्पर असं जाहीर करता येत नाही. आपली आघाडीमध्ये सहमतीने हे सगळे निर्णय घ्यायचे असते, त्यालाच आघाडीचा धर्म म्हणतात. आणि त्याला पुन्हा ते ओपन करून पुनर्विचार माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी करावा. आणि भिवंडीच्या जागेमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी ही जागा काँग्रेसला द्यावी अशा पद्धतीची भूमिका आमची आहे. 31 तारखेच्या ठाकरे पवार आणि काँग्रेस हायकमांडच्या भेटीआधी भिवंडीचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार दयानंद चोरघे दिल्लीत दाखल झालेत. हायकमांडनं सांगितल्यास मीही मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार असल्याचं चोरघे म्हणतात. ह्या जागेवर NCP दावा करत आहे आणि हे दावा अत्यंत चुकीचा आहे. आणि ही भिवंडी लोकसभा ही पारंपरिक जागा ही काँग्रेस पक्षाची आहे आणि काँग्रेस पक्षाला मिलावी. वरिष्ठ मी जो कुठला आदेश दिला तो आदेश आम्ही तो त्याला आदेशाचं पालन करू. त्यांनी जर सांगितलं की निवडणूक मैत्रीपूर्ण लढा तयार. उद्धव ठाकरेंनी 17 जणांची पहिली यादी जाहीर केल्याच काँग्रेसनं आक्षेप घेतला. ज्या जागांवर अंतिम चर्चा झालीच नाही त्यावरनं उमेदवार जाहीर का केला असा सवाल करत पटोले थोरातांपासनं पृथ्वीराज चव्हाणांनीही ठाकरेंना आघाडी धर्माची आठवण करून दिली. आता दिल्लीमध्ये 31 मार्चला तोडगा निघणार की मैत्रीपूर्ण लढत होणार हे 2 दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.